नमस्कार। इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, तिसरा घटक निवारा आपला आपला। या घटकात आपण निवाऱ्याची गरज का असते ते पाहणार आहोत। सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? मांजर बिळ्यापाशी उंदराची वाट पाहत बसले आहे, म्हणजेच उंदीर बाहेर येताच मांजर त्याच्यावरती झडप घालण्याच्या तयारीत आहे। कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? कारण मांजर कावळ्याची पिल्लं आणि अंडी खाण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि म्हणून कावळे घाबरलेले आहेत आणि ते मांजराला हुसकावत आहेत। घराची गरज कशासाठी? आपल्याला घराची गरज का असते? काय कारण आहे? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो आणि त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। त्याचसोबत जंगली प्राणी, विषारी कीटक यांच्यापासून आपला बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो, त्यामुळे चोरीची भीती कमी होते। आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते का? तर काही प्राण्यांना घराची गरज असते। ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधत असतात। म्हणजेच माणसांप्रमाणे प्राण्यांना सुद्धा निवाऱ्याची गरज असते। स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी, बघा तुम्ही पक्ष्यांची घरटी पाहिली असतील। घरटी ह्या पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवारा असतो। अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात, पिल्ले खाणारे प्राणीसुद्धा असतात। ते स्वतःचं रक्षण करण्याइतकी ताकद त्या पिल्लांमध्ये नसते, त्यामुळे घरट्यामुळे पिल्लांचेही रक्षण होते। म्हणून पक्षी घरटी बांधतात। घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात, कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात। त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। सगळ्या पक्ष्यांची घरटी ही एकसारखी नसतात। घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात। सुग्रण पक्षी पहा ना, घरट्यासाठी पाण्याजवळची जागा, काटेरी झाडे ते पसंत करत असतात। झाडाच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुग्रणीचे घरटे असते। अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड जाते। शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो। जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते। काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात। मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात। घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात। घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात। घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात। सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा ते येत नाही, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही। परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी, काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत। ते परिसरातलीच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात। काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात। काही वेळेला उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीमध्ये राहतात, तर कधीकधी माणसांच्या वस्तीजवळही राहतात। वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात। काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहेत राहत असतात, किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्ये सुद्धा राहतात। आपण काय शिकलो? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते।
काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो, पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करत असतो. स्वाध्याय. अ व आ हे या प्रश्नांची उत्तरे शोधा सांगा. ई गाळलेला शब्द भरा. पहिला, सगळ्या पक्ष्यांची घरटी रिकामी जागा नसतात. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. दुसरा प्रश्न, गाळलेली जागा. नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो, शिंपी. तिसरा प्रश्न, काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच रिकामी जागा करत नाही. काय करत नाही बरं? खटपट. चौथा प्रश्न, वाघ बिबटे रिकामी जागा डोंगराच्या गुहेत राहतात. आणखी कोण राहतं बरं? तरस. उत्तर आहे तरस. पाचवा प्रश्न, घोड्याच्या निवाऱ्याला रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात बरं? घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. पुढील प्रश्न, ई पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो? काय वापरत असेल बरं? उत्तर, शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी बारीक वेल वापरतो. दुसरा प्रश्न, अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते? उत्तर, सुग्रणीचे घरटे हे पाण्यावरील काटेरी झाडावर असते. त्या झाडाच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातील उंचावरील फांदीवर सुग्रणीचे घरटे असल्याने अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड जाते. तिसरा प्रश्न, पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात? उत्तर, पक्षी घरटे बनविताना कापूस दोरी किंवा सुतळीचे तुकडे वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ व उबदार बनते. चौथा प्रश्न, सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत? उत्तर, सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम मजबूत असल्याने त्यांना पोखरता येत नाही. पाचवा प्रश्न, अंधाऱ्या गुहेमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात? तर अंधाऱ्या गुहेमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात. धन्यवाद.